पैनल्स स्टूडियो लेडीज स्पेशल शो मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमच्या स्टुडिओ मधली सर अली बडाय हिला दीदींशी संवाद साधणार आहे. मी माझ्या गायनाची सुरुवात वयाच्या 5व्या वर्षापासून केली आणि माझ्या वडिलांच्या संगीत नाट्यामध्ये मी बाल कलाकार म्हणून माझ्या कामाची सुरुवात. लताताई, तुम्हाला भारतरत्न पुरस्कार किती गायिका म्हणून मिळाला आहे? मला भारतरत्न पुरस्कार हा दुसरी गायक गायिका म्हणून मिळाला आहे. लताताई, तुम्हाला संगीत विश्वात लताताई म्हणून ओळखले जाते. तुम्हाला संगीत विश्वात लता दीदी म्हणून ओळखले जातेच, पण गायिका म्हणून ओळखले जाते का? हो, हे जर बघ, तुम्ही दिलेला तुमच्या प्रेमाने व तुमच्या ओढीने स्मरण, तुम्ही केलेला माझा मान, तुम्ही दिलेला मला सन्मान, यामुळेच मी आता या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. लताताई, आजपर्यंत तुम्ही किती चित्रपटात गाणी गायली आहेत? मी आजपर्यंत 180 पेक्षा अधिक गाणी गायलेली आहे. माझ्या आणि प्रेक्षकांची विनंती आहे की तुम्ही तुमचं आवडतं गाणं आमच्यासमोर गावे. हो काय मेरे वतन के लोग जरा आँख में भरे लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोग जरा आँख में भरे लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब गायन हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछारी, संगीन पे दर कर माता सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. गाणं झालं आणि आमचे प्रेक्षक ऐकून खूप आनंदी झाले असतील. धन्यवाद. आपण घेऊ एक छोटस ब्रेक. मात्र आपला आवडता चॅनल आरलेम सेस न्यूज स्टुडिओ. आज खाने क्या मम्मा, क्या खाओगे बोलो मिस ड्रामा, छोटी छोटी भूख को भगाना ना, और हॉट कप सूप है ना, यम्मी क्रंची टेस्टी छोटी छोटी भूख, बाय बाय इतना सूप. एक रोगरी अंबारी फूल दूध पीता है इंडिया. ब्रेक नंतर तुमचे स्वागत आहे. स्टुडिओ मध्ये रिफ्रिजरेटर ही पहिली मेट्रो पायलट उपाध्याय चव्हाणची स्टॉल सर. नमस्कार मेट्रो पायलट, तुम्ही खूप काय काय प्रश्न केले व अभ्यास कोणता केला? माझं शिक्षण प्रसार प्रमाणाच्या अभियांत्रिक शाळेत झाले, त्यानंतर तिथेच माझे कॉलेज झाले. त्यानंतर आम्ही मेट्रो पायलट होण्यासाठी चाचणी परीक्षा दिली. चाचणी परीक्षेमध्ये पास झाले. चाचणी खूप अवघड असते. तुम्हाला कसं वाटलं? पहिल्यांदा जेव्हा मी मेट्रो चालवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात खूप दागदूक होती की मी सर्वांना बरोबर नेईल का. त्यानंतर मीच एकटी मेट्रो चालवते, माझ्या मनात खूप प्रश्न पडले. मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमचा अविस्मरणीय का होता? कारण की जेव्हा मी पहिल्यांदा मेट्रो चालवणार होते तेव्हा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व माझे घरचे मंडळी व मीडियाचे लोक होते. त्यानंतर मला एकटीला मेट्रो चालवली. पहिल्यांदा मेट्रो कुठून ते कुठपर्यंत चालवली? पहिल्यांदा मेट्रो बारशी ते काटकोपर पर्यंत जाऊ. मेट्रो कोणत्या इंधनावर जाते? मेट्रो इंधनावरती नाही चालत, मेट्रो विजेवरती चालते. मेट्रोत एक पायलट असते का? मेट्रो मध्ये एकच पायलट असते. मेट्रो एका वेळी साधारणतः किती प्रवास करू शकतात? मेट्रो मध्ये साधारणतः 1500 प्रवासी करू शकतात. तुमच्यासोबत संवाद साधून आम्हाला अतिशय आनंद झाला आहे.
एक छोटस ब्रेक पाहतर आपला आवडता चॅनल आरएल न्यूज स्टुडिओ. काय झाले की ब्रश 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 दुसऱ्यांदा झोपायच्या आधी ब्रश 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 शेकी 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 ब्रश 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 टू टाइम्स अ डे ब्रश विथ कोलगेट ऑनली कोलगेट. काय दूध की शक्ती आणि तुम्हाला स्वागत आहे. तुम्ही पाहत आरएल न्यूज स्टुडिओ. गुड. स्टुडिओ मधील श्रद्धा बनवे ही राजकीय नेत्या पंकज ताई मुंडेची सहसंद आहे. त्याला काहीच करता येईल. दोन तीन दिवसांनी तो माणूस सापडला. त्याला
वरती घेऊन काही पाठ सर आमच्याकडे आले. आम्ही आम्ही त्याला तब्बल 150 टाके घातले, पण तो माणूस तरी सगळं बोलत होता आणि कसं झालं ते सगळं सांगत होता. व तो नंतर तसाच जिवंत परत गेला. पण तिकडच्या लोकांना खूप कष्ट करावे लागत असे. अगदी लहान मुलगा सुद्धा स्वतः खाणं शोधत असे. त्यामुळे 2 वर्षानंतर उपासमारीने तो माणूस मरून गेला. तसेच तुम्हाला एखाद्या जीवावर भेटलेला प्रसंग आला होता का? तसे तर खूप प्रसंग आले, पण मधमाशांचा आला अविस्मरणीय होता. आम्ही मोकळा वेळ असला की काहीतरी करायला जायचे. तसंच आम्ही ठरवलं की आज आपण त्या डोंगरावर जाऊ. त्या डोंगराच्या आधी एक गाव होत, त्या गावामध्ये आम्ही गेलो. तिथे आधी सगळे विचारपूस केली. ते लोक म्हणले, जाऊ ना, तुम्हाला यायला संध्याकाळ होईल. तिथे अस्वल आणि मधमाशांचा जास्त इकडे अस्वल आणि मधमाशा जास्त असतात. पण तरी आम्ही खूप चढवलो, त्यामुळे आम्ही गेलो. आम्ही जिथे सगळीकडे फिरलो, येताना काय झालं काय माहिती, मधमाशांनी हल्ला करायला सुरुवात केली. लहान आमचा जो पिल्लू होता त्याला सुद्धा मधमाशा चालला. त्यामुळे रेणुका त्याला पुढे घेऊन घ्यायची. नंतर सगळी माणसं पुढे गेली. फक्त मी आणि प्रकाश आठतेच. मी आणि प्रकाश आम्ही दोघंच तिथे राहिले. मला तिथे ॲलर्जिक रिॲक्शन आले. अशी ॲलर्जिक रिॲक्शन लाखातले एखाद्याच माणसाला येते. मला डायरिया आणि उलट्या सुरू झाली. मला पाणी सुद्धा नव्हतं, पाणी करत होते. प्रकाश म्हणाला, 2 मिनिटं था, ते येतील. मी म्हणलं, तू जा पुढे, मी थांबते. पण जेवढा आम्ही त्यांना चुकवायचा प्रयत्न करत होतो तेवढ्याच त्या अजून चालत होते. पण नंतर आम्हाला असा आवाज आला की, भाऊ तुम्ही कुठे आहात? नंतर आम्हाला थोडा जीवात जीव आला. नंतर आम्हाला असं कळलं की जेव्हा ते सगळे खाली गेले तेव्हा रेणुकाला असं कळलं की मंदार आणि प्रकाश आलेच नाही आहे. म्हणून ते बैलगाडी घेतली. आम्हाला परत सलाईन वगैरे लावली आणि मग बरे झाले. त्यावेळेस मात्र खूप त्रास झाला होता. तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल? आपण खूप चांगल्या परिस्थितीत राहतो, पण असे काही माणसं आहेत की जे खूप मागासलेले आहेत. आपण जर आपल्याला आपला भारत देश किंवा आपले समृद्ध जग चालणं किंवा समृद्ध बनवायचं असेल तर आपण लोकांना जास्त मदत केली. तुम्ही आम्हाला एकग्रस्ताच्या प्रकल्पाबद्दल माहिती मिळाली. धन्यवाद. आजचा रेडी स्पेशल शो इथेच समाप्त झाला. फादर आर एम एस एस न्यूज स्टुडिओ.